बहुजन संघटकच्या पेजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपण एक प्रकारचं सिंहावलोकन बहुजन संघटक या पेजने ठेवलेलं आहे आणि ते सिंहावलोकन याच्यासाठीच आहे की आपण कृती कार्यक्रमावर आलं पाहिजेत खरं म्हणजे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आम्ही कृती कार्यक्रमावर आलेलो आहोत काय आम्ही कृती करत आहोत काय हा खऱ्या अर्थ खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना विचार करायला प्रवृत्त करणारा हा विषय आणि प्रश्न आहे असं मला वाटतं आणि म्हणून या अर्थाने आम्ही खरंच कृतिशील आहोत का, का केवळ आम्ही बोलके आहोत आम्ही लिहिते झालेलो आहोत आम्ही बोलत आहोत आम्ही वाचन भरपूर करत आहोत परंतु आमच्याकडं काही कृती कार्यक्रमाची ओणीव आहे का या बाबतीमध्ये आपल्याला सजग करण्यासाठी या अनुषंगाने आपल्याला जागृत करण्यासाठी बहुजन संघटक पेजने आप आपल्याला एक प्रकारचं सिंहावलोकन करण्याची या ठिकाणी संधी दिलेली आहे माझे दोन शब्द सुरू करण्यापूर्वी मी प्रथमतः महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावन स्मृतीत प्रथमता मी विनम्र अभिवादन करतो माता रमाई माता भीमाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले अण्णाभाऊ साठे छत्रपती शाहू महाराज या सर्व महापुरुषांच्या चिरणी विनम्र अभिवादन करतो आणि मी कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी आपल्याशी हितगुज करण्याचा डायलॉग करण्याचा मी प्रयत्न करत आहे मान्यवर कांशीराम साहेब म्हणायचे की मैने तो एकही किताब पढी आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा साहेब मान्यवर कांशीरामजींनी ॲनिलेशन ऑफ कास्ट एक ग्रंथ वाचला आणि एकाच ग्रंथाच्या वाचनातून मान्यवर कांशीराम साहेब पायी प्रवास करण्यापासून सायकल आणि तिथपासून मग विमानाने प्रवास करणारे बहुजनाचे फार मोठे नेते झालेले आहेत अर्थातच हे सगळं कृती कार्यक्रमावर भर हे कांशीराम साहेबाचं एक फार मोठं उदाहरण आपल्याला घेता येईल आणि म्हणून बहुजन संघटकनी आज आपल्या सगळ्यांना विचार करायला प्रवृत्त केलेला आहे की के आमचा कृती कार्यक्रम काय राहणार रा आहे खरं म्हणजे हा संकल्प आपण केला पाहिजे बाबासाहेबांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आम्हाला काय करायचं आहे आम्ही काय करू इच्छितो म्हणजे कृतीशील कृतीमध्ये कृती कार्यक्रमामध्ये आम्हाला आमची काय कृती राहणार आहे आम्हाला काय करणं अपेक्षित आहे काय करणं आवश्यक आहे यावरचं भाष्य यावरचा विचार मंथन आपण या ठिकाणी करत आहोत आपल्या सर्वांना माहिती असेल किंवा कदाचित माहिती नसेल परंतु सत्यशोधक समाज महासंघ मातन चर्मकार ओ बी सी चलो बुद्ध की ओर या अभियानाची सुरुवात जी आहे सत्यशोधक समाज महासंघाची चलो बुद्ध की ओरची जी सुरुवात आहे एक जानेवारी या शौर्य दिनाच्या निमित्ताने एक जानेवारी दोन हजार तेरा या दिवशी भीमा कोरेगाव या ठिकाणी सत्यशोधक <laughs> समाज महासंघाची स्थापना स्मृतिसेस जी एस दादा कांबळे यांनी केलेली होती दोन हजार तेरामध्ये एक जानेवारीच्या निमित्ताने शौर्यदिनाच्या निमित्ताने सुरुवात झालेला हा कार्यक्रम या महासंघाच्या कार्य कार्यक्रमाने कृती कार्यक्रमाची दमदार वाटचाल केलेली आहे त्यामध्ये मी आपल्यापुढं काही भूतकाळातल्या घटना काही भूतकाळातल्या कृती कार्यक्रम मी आपल्यापुढं ठेवीन तसा जर आपण विचार केला तर दोन हजार तेराच्या सत्यशोधक समाज महासंघाच्या स्थापनेनंतरचा जो काही काळ आहे हा खूप मोठा काळ आहे असं काही आपल्याला म्हणता येणार नाही तत्पूर्वी आमचे नेते स्मृतीसी एस जियदादा कांबळे यांनी गेल्या पंधरा वीस वर्षापासून मातंग समाजाला धर्म आहे काय या विषयावर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी व्याख्यानाचं आयोजन केलेलं होतं आणि अर्थातच त्या व्याख्यानाच्या माध्यमातून अनेक विचारवंताच्या भुवया उंचावलेल्या होत्या की मातंग समाजाला धर्म आहे काय हा विषय जेव्हा चर्चेला घेण्यात आला आणि त्यानंतर प्रत्यक्ष कृती कार्यक्रमाला मी म्हटल्याप्रमाणे दोन हजार तेरामध्ये सत्यशोध समाज महासंघाने सुरुवात केलेली आहे त्यामध्ये काही घटनांचा मी धावता आढावा आपल्यापुढं घेईन की आम्ही काय करू शकलेलो आहोत त्यानंतर आम्ही पुढं काय करणार आहोत हेही मी आपल्याला सांगणार आहे तत्पूर्वी मागचा जो काही आढावा आहे तो आपल्यापुढं देणं उचित समजतो कारण आम्ही काय केलेलं आहे हे न सांगता आमचा हिशोब आपल्यापुढं समाजाच्या पुढं न ठेवता मी बोलणं म्हणजे वायफळ बडबड होईल आणि म्हणून मागचा काही कृती कार्यक्रम मी थोडक्यात आपल्यापुढं सांगणार आहे पाच ते सात मिनटामध्ये हा कृती कार्यक्रम मी आपल्यापुढं मांडीन या अगोदर महासंघाने तेराच्या नंतर दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार सोळा दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस या काळामध्ये महाराष्ट्रभर बुद्ध धम्म दीक्षेचे कार्यक्रम आयोजित केलेल्या आहेत त्यामध्ये आठ फेब्रुवारी दोन हजार पंधरामध्ये अंबजोगा या ठिकाणी बत्तीस मातंग बांधवांची बौद्ध धम्म दीक्षा झालेली आहे त्यामध्ये अर्जुनराव जोगदंड आणि विठ्ठलराव कोठंबे या दोघांच्या पुढाकाराने बत्तीस मातंग बांधवांची दीक्षा झालेली आहे त्यामध्ये मनीषाताई तोकले एस जोगदंड हे या कार्यक्रमाचे साक्षीदार आहेत सव्वीस सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये पूर्णा या ठिकाणी सव्वीस मातंग बांधवांची बौद्ध दीक्षा झाली हा कार्यक्रम अर्थातच सत्यशोधक समाज महासंघाचे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने झालेला आहे बन पूजनीय बनते पुर्णेचे महाथेरो बन, महा बन यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम उपगुप्त महाथेरोंच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला अठ्ठावीस मार्च दोन हजार पंधरामध्ये वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणी तेरा बांधवांची बदुधम्म्म्म दीक्षा झाली त्या ठिकाणी देवानंद गायकवाड राजकुमार एंगडे बाबूराव उबाळे लक्ष्मीकांत शिंदे इंजिनियर मनोज कांबळे राहुल गायकवाड ही मंडळी होती तेवीस ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी सकनूर या ठिकाणी तालुका मुखेड या ठिकाणी बेचाळीस मातंग बांधवांची बदुधम्म दीक्षा झाली त्याच्यामध्ये स्मृतिशेष दादा कांबळे यांच्या परिवाराची दीक्षा त्यामध्ये विशेष करून प्रमोद कांबळे देवदास कांबळे आणि एकूणच कांबळे परिवाराची दीक्षा या ठिकाणी झालेली आहे त्याच्यामध्ये विद्यासागर डोरनारेकर आणि छगन घोडके ही मंडळी या घटनेचे साक्षीदार आहेत बावीस ऑक्टोबर दोन हजार पंधरामध्ये लातूर या ठिकाणी माझ्या बौद्ध धम्म दीक्षेचा कार्यक्रम झाला मी त्या ठिकाणी दीक्षा घेतली त्यासोबत एकशे सतरा मातंग बांधव दीक्षित झालेले आहेत या कार्यक्रमाच्या अध्यक्ष जी दादा कांबळे होते आणि कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक राजाभाऊ ढाले साहेब हे होते बनते उपगुप्त महाथेरोंच्या हस्ते आम्ही बौद्ध धमाची दीक्षा घेतलेली आहे त्यानंतर अकरा जानेवारी दोन हजार पंधरामध्ये आजनी या ठिकाणी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील आजनी या ठिकाणी स्मृतिशेष वी बी आजनीकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये अठ्ठावीस महात्म बांधवांची बौद्ध धम दीक्षा झाली तिथं प्राध्यापक बापू गायकाड आणि भारतीय बौद्ध महासेवेचे मंडळी साक्षीदारा या घटनेत सात फेब्रुवारी दोन हजार सोळामध्ये बीडला से दोनशे मातंग बांधवांची दीक्षा झाली आनंदराज आंबेडकर साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर दिलीप कंधारे अमरसिंह ढाका लक्ष्मीकांत शिंदे काशीनाथ निकाजेसाहेब यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम बीडला झाला से दोनशे कार्यकर्त्यांची मातंग बांधवांची दीक्षा त्या ठिकाणी झालेली आहे एकोणतीस मे दोन हजार सोळामध्ये जालन्याला बुद्ध धम्माची दीक्षा मातंग बांधवाची झाली एक्केचाळीस बेचाळीस मातंग बांधवांनी त्या ठिकाणी दीक्षा घेतलेली आहे लॉर्ड बुद्धा सोशल ग्रुप आयोजन त्यांनी आयोजन केलेला आहे पुढाकार घेतलेला आहे उपगुप्त महाथेरोयन यांनी आम्हाला दीक्षा दिलेली आहे डॉक्टर दिलीप कंदारे व्ही बी आजनीकर इंजिनियर बिलोलीकर लक्ष्मीकांत शिंदे नामदेवराव सोनकांबळे व्ही के वाघ एन जी खंदारे एस आर साबळे जी के डोंगरगावकर साहेब ही मंडळी त्या ठिकाणी होती नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये एकोणतीस मातंग बांधवांनी बौद्ध धम्म दीक्षा घेतलेली आहे चकनूरला पूजनीय भंते पयानंदच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते प्राध्यापक उत्तम कुमार कांबळे व्ही बी अजनीकर साहेब उत्तम इंगोले साहेब डॉक्टर दिलीप कंदारे नरसिंग गोडके चंद्रकांत गवलवाड ही मंडळी <laughs> त्या ठिकाणी आहे त्या मुद्द्याकडे मी आता वळणार आहे आणखी आपला एक मिनिट मी वेळ घेतो आहे एक मिनिटानंतर मी या सगळ्याच मुद्द्यांना टच करण्याचा स्पर्श करणार आहे कारण मी जे काही सांगतो आहे ते हिस्टॉरिकल आहे ट्रूथ आहे हिस्टॉरिकल आहे ऐतिहासिक आहे आणि ते आपल्या सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे कारण सत्यशोधक समाज महासंघ केवळ बोलका नाही तर सत्यशोधक समाज महासंघ कृतिशील कृतिशील संघटन आहे हे मी आपल्याला सांगण्यासाठी हा सगळा लेखाजोखा मांडतो आहे आणि पुढच्या एक मिनटामध्ये हा लेखाजोखा मी खतम करतो आहे तेरा जानेवारी दोन हजार अठरामध्ये शंभर मातंग बांधवांचे औरंगाबाद या ठिकाणी बुद्ध धम्माची दीक्षा झालेली आहे त्या ठिकाणी नामांतर शेत पोचराम कांबळे यांचं संपूर्ण कुटुंब नांदेडहून या बुद्ध धम्म दीक्षेला औरंगाबादला आलेला आहे त्या ठिकाणी जोगेंद्रनाथ साहेबांच्या नेतृत्वामध्ये तो कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पण जीदादा कांबळे हे या ठिकाणी होते आणि तिथं संपूर्ण नामांतर शहीद पोचराम कांबळे यांचं नातलक आणि कुटुंबातील लहान मोठी मुलं असे शंभर एक लोकांची दीक्षा नामांतर दिनाच्या पूर्वसंध्येला त्या ठिकाणी दोन हजार अठरामध्ये ही दीक्षा झालेली आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये नगर लातूर या ठिकाणी पूजनीय भंते पयानंदजीच्या उपस्थितीमध्ये आणि जी एस दादा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही दीक्षा झालेली आहे आणि त्या ठिकाणी विशेष करून मी आपल्याला आनंदानं सांगू इच्छितो की एक चर्मकार कुटुंब संपूर्ण चर्मकार बांधव एक कुटुंबच्या कुटुंब, कुटुंब ज्यांचं नाव आहे सुभाष सूर्यवंशी लातूर यां हे चर्मकार बांधवाचं कुटुंब दीक्षित झालेलं आहे त्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी पूर्वाश्रमीचे मातंग बांधव संजय रणदिवे पुण्या मुंबईहून आलेले होते आमच्या सत्यशोधा समाज महासंघाच्या राज्याध्यक्षा मंगलताई कांबळे हेही आपल्या कुटुंबासह त्या ठिकाणी दीक्षित झालेले आहे वीस नोव्हेंबर दोन हजार सोळामध्ये मुखेडला बेचाळीस मातंग बांधवाची दीक्षा त्याच्यामध्ये ओ बी सी बांधव जगन्नाथ सांगळे यांची दीक्षा झालेली आहे त्या कार्यक्रमाचे साक्षीदार चंद्रकांत गवलवाड अनिल लष्करे मारुती गवलवाड गायकांबळे मेटकर भुईवार रसाळ सोनकांबळे गोळकर गायकवाड आदी मंडळींनी दीक्षा घेतलेली आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी वक्ते सुनीताताई घोडके आणि सुजाता हिवाळे या वक्त्या होत्या बारा जानेवारी दोन हजार एकोणीसमध्ये वायफाण्याला शेव खरं म्हणजे आमचे नेते स्मृतिसेस जी एस कांबळे यांचा हा शेवटचा कार्यक्रम वायफाणा तालुका हदगावचा पंचेचाळीस मातंग बांधवांची दीक्षा मधुकर भालेराव यांच्या नेतृत्वामध्ये स्मृतिशेष जियदादा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पी एल दाडेराव राम गाडगेवा गा गाडगेराव आणि इंजिनियर अत्तदीप घाटे चंदू गवलवाड या सर्वांच्या पुढाकारानं पंचेचाळीस मातंग बांधवांची वायफाण्याला बोध धमाची दीक्षा झाली खरं म्हणजे हा कार्यक्रम जियदादाच्या उपस्थितीतला शेवटचा कार्यक्रम ठरलेला आहे जियदादा कांबळे यांच्या पश्चात दोन तीन कार्यक्रम झालेले आहेत आतापर्यंत त्यापैकी पाच मे दोन हजार एकोणीसमध्ये मंडलापूरला पस्तीस मातंग बाधवांची बुद्ध धम्म दीक्षा बनते काश्यप यांच्या उपस्थितीमध्ये यांच्या नेतृत्वात यांच्या हस्ते डॉक्टर मारुती गवालवाड हे त्या कार्यक्रमाचे स्वाग अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी पस्तीस बांधवांची दीक्षा झालेली आहे अकरा मे दोन हजार एकोणीसमध्ये भानशिवरा तालुका म्हणजे जिल्हा अहमदनगर तालुका नेवासा याही ठिकाणी शंभर मातंग बांधवांची बदोदम दीक्षा झालेली आहे आमचे कार्याध्यक्ष सत्यशोधक समाज महासंघाचे लक्ष्मीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या प्रयत्नातून जी एस दादा कांबळे यांच्या पाश्चातचा हा दुसरा कार्यक्रम त्या ठिकाणी रतन मोहिते गणेश शिवाळे गोरक्षनाथ सेला इंदुताई साळवे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा दीक्षेचा कार्यक्रम झालेला आहे आणि काल परवासुद्धा अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या आठ पंधरा दिवसापूर्वी बुद्ध दीक्षेचा कार्यक्रम झालेला त्याचं डिटेल्स माझ्याकडं प्राप्त झालेलं नाही किंवा मी ते त्याचं ते, ते ते टिप्पण केलेलं नाही म्हणून हे आपल्यापुढं ठेवत नाही परंतु तीन ते चार कार्यक्रम आणि याच्या शिवाय औरंगाबादला सुद्धा आमचे सत्यशोध समाज महासंघाचे प्राध्यापक अरुण कांबळे यांच्या नेतृत्वामध्ये कडूबाई खरातांच्या उपस्थितीमध्ये मध्यंतरी औरंगाबादला ही दीक्षेचा कार्यक्रम झाला होता जवळपास सतरा अठरा कार्यक्रम चा लोक लेखाजोखा मी आपल्यापुढं बांधवानो ठेवलेला आहे हे हे सगळं महासंघ जो आहे तो बोलका नाही तर तो कृतिशील महासंघ आहे हे मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला अर्थातच या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांची साथ आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं ला आहे आणि हे सगळेच कार्यक्रम आमचे नेते स्मृतिशेष जी दादा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि व्ही बी आजनेकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मग लात लातूरच्या आमचे आमच्या मंगलताई कांबळे असतील राहुल गायकवाड असतील छगन घोडके असतील किंवा जो संजय नाना राऊत असतील मा मारुतीराव मा माणिकराव वाघमे सर असतील आमचे पी एल दाडेराव आहेत या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हे कार्यक्रम आतापर्यंत झालेले आहेत त्याच्यामध्ये लक्ष्मीकांत शिंदे यांचा खूप मोठा वाटा लाभलेला आहे आज जी के डोंगरगावकर सर या ठिकाणी अनेकदा वक्ते म्हणून लाभले डॉक्टर दिलीप कंदारे डॉक्टर इंगोले प्राध्यापक कांबळे मुखेडचे उत्तम कुमार कांबळे हे सगळी मंडळी या कार्यक्रमाचे साक्षीदार आहेत लातूरचे आमचे मित्र दुष्यंत कटारीजी आहेत या सगळ्या कार्यक्रमाचे सगळे आपण साक्षीदार आहात आपण हे सगळं आमचे बापू गायकवाड आहेत हे आपण करत आहोत मी आता आपल्या पुढच्या मुद्द्याकडं वळतो आहे की आम्ही आता इथं थांबणार नाही हे सगळे कार्यक्रम आपण बघितले महाराष्ट्राने बघितले त्याला लाईक्स केलं महाराष्ट्राने उचलून धरले कार्यक्रम आमच्याच कार्यक्रमाची सगळ्यांनी सराहना केली वाहवा केली हे सगळं चांगण्यापू सांगितल्यानंतर मी आपल्यापुढे हेही सांगतो की एवढ्यावर आम्ही थांबलो नाही तर नुकतंच याच सगळ्या कार्यक्रमाच्या आसपास आपल्या सगळ्यांना सांगण्यासाठी मला आनंद होईल की अत्यंत काहीच न शिकलेले आमचे लिंबगाव तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या ठिकाणचे तुकाराम कासारे हे कार्यकर्ते खरं म्हणजे त्यांचं काही शिक्षण झालेलं नाही ते अडाणी आहेत या तुकाराम कासारे लिंबगावकर यांनी आपल्या दोन म्हणजे मुलाचं आणि मुलीचं दोन विवाह बौद्ध पद्धतीनं केलेले आहेत आणि आमच्या आमच्या नेतृत्वामध्ये यांनी नुकतंच लॉकडाऊनच्या अगोदर दोन मुलांचे म्हणजे एक मुलगी आणि एक मुलगा यांचे लग्न जे आहेत बौद्ध पद्धतीनं केलेले ला आहेत लातूर शहरामध्ये केलेले ला आहेत म्हणजे मातन समाजामध्ये बौद्ध धम्म पद्धतीनं मंगलपरिणयसुद्धा झालेले आहेत त्याच्यामध्ये आमचे व्याही जुने प्यांतर रामराव गवळी साहेब यांचे चिरंजीव आणि कासरे साहेबांची मुलगी यांचा बौद्ध पद्धतीचा विवाह लातूरमध्ये पार पडलेला आहे त्याचप्रमाणे आमचे बीडचे सत्यशोधक समाज महासंघाचे मार्गदर्शक जोगदंड साहेब आहेत शिवाजीराव जोगदंड आहेत आणि त्यांची मुलगी आणि तुकाराम कासारे यांचा मुलगा यांचा बौद्ध पद्धतीनं विवाह बद्देच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे या ठिकाणी आपल्यापुढं नमूद करणं उचित आहे म्हणून समजतो हा त्याच्यावर तानाजी कासर यांचा नंबर द्या एक फोन आला होता मी तो, तो कट केलेला आहे आणि मी आपल्यापुढं हे सांगत होतो की आगामी काळामध्ये मातंग समाजामध्ये दीक्षित समाजामध्ये बौद्ध पद्धतीनं विवाह कसे लावले जातील ह्या पद्धत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मी आपल्याला हेही सांगू इच्छितो की याच दरम्यान अनेकांनी आपल्या मुलाबाळांची नावंसुद्धा बौद्ध कल्चरला शोभेल अशा पद्धतीची नावं आता ही मंडळीत ठेवायला लागलेली आहे अनेकांनी आपल्या घरावर बुद्धिस्ट कल्चरची घरांना नावं दिलेली आहेत आणि आपल्या मुलांचे वाढदिवस असतील किंवा घरातील काही सांस्कृतिक कार्यक्रम असतील हे सुद्धा बौद्ध समाजाच्या रीती आता सुरू केलेल्या आहेत या सगळ्या सत्यशोधक समाज महासंघाच्या कार्यकर्त्यांनी हे मी आपल्याला हे सांगत होतो हे सांगत असताना आपल्याला हेही मी आठवण करून दिली की आमच्या अंबाजोगाई तालुक्यातील अत्यंत ता सामान्य कार्यकर्ते जे काही फार मोठे डिग्री होल्डर नाहीत अक्षरशः बहादर ज्यांना म्हणू आपण ज्यांना वाचता येत नाही लिहिता येत नाही असे आमचे तुकाराम कासारे यांनी आपल्या स्वतःच्या घरचे दोन विवाह बौद्ध पद्धतीनं लावल्याचं मी आपल्याला सांगितलेलं आहे आणि एकूणच लातूर असेल किंवा मुखेडा असेल बीड असेल औरंगाबादमध्ये असेल अशा अनेक ठिकाणी सत्यशोधक समाज महासंघाच्या संपर्कात आलेले कार्यकर्ते मग ते वेगवेगळ्या वेग समाज असतील ती हे सगळे कार्यकर्ते आता बौद्ध संस्कृतीनं आणि बौद्ध प्रमाण आपल्या मुलाबाळांची नावं ठेवत आहेत आपल्या घराची नावं ठेवत आहेत आपले रीतिरिवाज या पद्धतीनं करत आहेत हे सगळं बदल जो झालेला आहे तो आपल्याला एवढ्यावर आपण थांबणार नाहीत तर याचा वेग कसा वाढेल हे आम्ही पाहणार आहोत अर्थात आमच्या कामाचा वेग कमी आहे तो खूप वाढला पाहिजेत परंतु जे शक्य आहे ते आपण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि साक्षीनं आपण हे सगळं करत आहोत मी प्रेक्षकांना श्रोत्यांना आपल्या सगळ्या उपस्थित बौद्ध अनुयायांना हे सांगू इच्छितो या ठिकाणी की बुद्धाची, बुद्धाची जी काही संस्कृती आहे बुद्धाची जी काही विचारधारा आहे ही वैश्विक आहे व्यापक आहे त्यामुळं ही विचारधारा जी आहे ती सर्व दूर समाजातल्या सर्व घटकामध्ये घेऊन जाणं आपल्याला खूप गरजेचं आहे दोन दिवसापूर्वी मी एका बुद्ध विहाराचा शुभारंभ करत असताना त्या ठिकाणी म्हणालो मंचावर अनेक मराठा बांधव मुस्लिम बांधव मंचावर उपस्थित होते मी त्यांना सांगितलं की बुद्ध ही विश्वव्यापी कल्पना आहे आणि मी इगतपुरीला जेव्हा गेलो होतो विपश्यना करत होतो तेव्हा मी सांगितलं की इगतपुरीला आमच्या विपक्षच्या बॅचमध्ये वीस बावीस मुस्लिम बांधव विपक्ष्याला आलेले होते अनेक मराठा बांधव मारवाडी बांधव त्या ठिकाणी मराठा बांधव विपशण्याला येतात विपक्षणा समजून घेतात म्हणजे एकूणच मला हे सांगायचं होतं की बुद्धाची जी काही विचारधारा आहे ही कोणा एका जातीपुरती कोणी एका धर्मापुरती एका वर्गापुरती सीमित वर्गा नाही आखेल साथी आपन, आ, तर ती अखिल मानवजातीसाठी वैश्विक विचारधारा आहे हे आपण मी त्या ठिकाणी त्यांना ठासून सांगितलेलं आहे एवढंच नव्हे तर मराठा समाजबांधव हल्ली जो शिवधर्माकडं वळलेला आहे तो हिंदू धर्माला निश्चितपणाने त्यांनी सोडचिट्टी दिलेली आहे आणि हिंदू धर्मातल्या रूढी परंपरा चालीरीती त्यांनी अमान्य केलेल्या आहेत आणि म्हणूनच त्यांनी शिवधर्माची स्थापना केलेली आहे अर्थात शिवधर्म हे बुद्धिस्ट कल्चरच्या दिशेनं टाकलेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे परंतु मराठा बांधवाला लगेच बुद्ध म्हणलं की ते जरा बितरतात आणि म्हणून त्यांच्या कामाची ती स्ट्रॅटेजी आहे असं मी म्हणालो आणि ते सगळे मंचावरचे मराठा बांधवसुद्धा ते ऐकत होते खरं म्हणजे बुद्ध तथागत महामानव गौतम बुद्ध हे काही पूर्वीच्या काळी ज्यांना किंवा आताच्या आताच्या काळामध्ये ज्यांना अछूत समजलं जात आहे अनटचेबल समजलं जात त्या समाज घटकातले निश्चितच नव्हते अनेक बैलांचा नांगर शेकडो बैलांचा नांगर आणि हजारो एकर जमीन म्हणजे हे जे काही वर्णन आहे शिदोदन राजांच्या श्रीमंतीच्या बाबतीमधलं जे काही वर्णन आहे मी सगळं आपल्यापुढे सांगणार नाही तुम्ही सगळे अत्यंत जाणकार आहात माझ्यापेक्षा खूप अभ्यासू आहात स्टडीयस आहात परंतु एक मात्र आपल्याला गोष्ट लक्षात येते की त्यांचं जे काही कुळ आहे त्यांचं जे काही घराणं आहे हे काही अनटचेबल म्हणून नाही हे उच्चभ्रू घराणं आहे प्रतिष्ठित घराणं आहे आणि अशा प्रतिष्ठित आणि उच्चभ्रू घरी जन्मलेले महामानव सिद्धार्थ गौतम बुद्ध आपल्या सगळ्यांच्या दुःखा दुःखावर जालिम औषध शोधण्यासाठी आणि एकूणच मानवजात सुखी कशी होईल समृद्ध कशी होईल गुढ्या कशी राहील या शोधामध्ये त्यांचा जो काही प्रवास आहे सगळं काही सुख समाधान संपत्ती सगळं उपलब्ध असताना आहेरेकडून नाहेरेकडे जो काही प्रवास आहे तो प्रवास हा या जगातला या देशातला नाही तर संपूर्ण विश्वातला त्यांच्या जीवनाचा जो काही प्रवास आहे हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अद्वितीय अशा स्वरूपाचा तो प्रवास आहे आणि म्हणून या विचारधारेकडं भारतातल्या तमाम बहुजन वर्गांनी बहुजन समाज घटकांनी ही विचारधारा समजून घेणं गरजेचं आहे आता मध्यंतरी कोणीतरी प्रश्न विचारला की रोटी बेटी व्यवहाराचं काय होईल अशा स्वरूपाचं ते कॉमेंट्स आलं होत परंतु या रोटी बेटी रोटी व्यव वे, बेटी व्यवहाराचा विषय पुढं करून आपल्याला बुद्धाच्या विचारापासून दूर जाता येणार नाही कारण बेटी व्यवहारापुरता बुद्ध विचार हा सीमित नाही असं आता आमचं म्हणणं आहे कारण बेटी व्यवहाराच्या बाबतीमध्ये आता मी सांगितल्याप्रमाणे सत्यशोधक समाज महासंघाने पाच दहा हजार लोकांची वैचारिक टीम निर्माण केलेली आहे काही काळामध्ये हे व्यवहार बेटी व्यवहार सत्यशोधक समाज महासंघाच्या कार्यकर्त्यामध्ये आणि त्यांच्या चाहत्या वर्गामध्ये ते होतील परंतु आता काही बुद्धिष्ट समाज घटकांचे आम्हाला फोन यायला लागलेले आहेत की त्यांच्या मापामध्ये ॲडिक्युएट क्वालिफिकेशनमध्ये दिसण्यामध्ये जर जोड लागत असेल व्यवहारात व्यावहारिक पातळीवर जर जोड लागत असेल तर मग आम्ही सुद्धा कुळ जात बघणार नाहीत तर आम्ही अशा विवाहांना मान्यता देतो आहोत अशा स्वरूपाचे फोन्स अलीकडं आम्हाला यायला लागलेले आहेत व्यवहाराच्या पातळीवर आपण त्या गोष्टी बघूयात त्या परिपूर्ण झाल्यानंतर आता जातीचा प्रश्न राहिलेला नाही तर एक व्यवहार म्हणून ज्या काही शिक्षण आहे किंवा जी काही जोड लागायला पाहिजेत हे सगळं जर झालं तर असे विवाहसुद्धा आता इथून पुढं होऊ घातलेले आहेत आणि होत आहेत असे संकेत मिळत आहेत असे निरोपसुद्धा आमच्यापर्यंत येत आहेत मी अपेक्षा करेन की जुन्या बुद्धिस्ट कम्युनिटीमधून हा विषय अधिक ताकतीनं पुढं येईल जेणेकरून आम्हाला महासंघाला हे काम पुढं घेऊन जाण्यासाठी अधिक सोपं होईल आणि आम्हाला जे काही प्रश्न थोडेफार भेडसावत आहेत त्याचं सोल्युशन या निमित्ताने होईल असं मला वाटते परंतु कुठं अडचणी आल्या तरी त्या अडचणीचा सामना महासंघ करेल परंतु हे जे काही काम आहे घेतलेलं वसा घेतलेला आहे तो आम्ही सोडणार नाही हे काम आम्ही पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण कुठलंही काम करताना अडचणी ह्या येतच असतात हे आपण समजून घेतलं पाहिजे परंतु या अडचणीच्या पलीकडं बुद्धिष्ट फिलॉसॉफी आहे बुद्धिष्ट विचारधारा ही आमच्या मुक्तीची विचारधारा आहे आम्ही आमच्या कुटुंबामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये आम्ही कसं जगलं पाहिजे कसं वावरलं पाहिजे इथपासून समाजामध्ये आम्ही कसं जगलं पाहिजे वावरलं पाहिजे म्हणजे अशा सगळेच पातळीवर अत्यंत ब्रॉड विषय या बुद्धिष्ट तत्त्वज्ञानामध्ये आहे जी दादा काबळे म्हणायचे की एक ज्ञानाचं खूप मोठं घाबाड आहे बुद्धिष्ट विचारधारा म्हणजे परंतु मातंग असतील चर्मकार असतील ओबीसी असतील मराठा असतील या सर्वांनी बुद्धिष्ट विचारधाराला म्हणजे काही अपवाद सोडला तर बुद्धिष्ट विचाराला एका जातीबद्ध असं जकडून टाकलेला आहे अडकून ठेवलेला आहे आणि हा विषय आमचा नाही तर हा विषय एका विशिष्ट घटकाचा आहे असं त्यांनी समजलेलं हे चुकीचं आहे हे आम्ही या ठिकाणी सांगत आहोत या निमित्ताने संकल्प करत असताना मी आपल्याला सांगू इच्छितो आहे की यापुढेही आम्ही या सगळ्या समाज घटकापर्यंत पोहोचणार आहोत पोहोचत आहोत आणि या सगळ्या समाज घटकातले लोक जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बुद्धाच्या दिशेने दीक्षित कसे होतील हा आमचा प्रयत्न राहणार आहे नुकतंच जवळगा या ठिकाणी मातंग बांधवाच्या व पुढाकाराने आणि तिथल्या बौद्ध बांधवाच्या पुढाकाराने दोन्ही कम्युनिटीच्या दोन्ही जातीच्या लोकांच्या पुढाकारांनी जवळगा या ठिकाणी बौद्ध विहाराची निर्मिती झालेली आहे आम्ही त्या ठिकाणी इनिशियल स्टेजपासून त्या गावाला भेटी दिल्या आमचे मार्गदर्शक आमचे चळवळीचे कार्यकर्ते माणिकराव वाघमारे सरांनी त्यांचं ते गाव तिथल्या दोन्ही जातीच्या लोकांना एकत्र केलं आणि एका समाज मंदिरामध्ये इथं आम्ही बुद्धमूर्ती बसवलेली आहे तिथल्या लोकांनी सांगितलं आम्हाला की कृती कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये मी आपल्याशी बोलतो आहे तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की शासनाच्या योजनेतून हे बुद्ध हे समाज मंदिर बांधण्यात आलेलं आहे परंतु इथं लोक प्रत्येक खेळत बसत आहेत तर हे आम्हाला काही बरं वाटत नाही आणि मग महासंघाच्या टीमने त्या गावामध्ये जाऊन लोकांना कन्व्हिन्स केलं मातंग आणि बौद्ध या दोन्ही लोकांना एकत्र केलं त्यातल्या त्यात विशेष करून तिथल्या महिलांना एकत्र केलं आणि त्या महिलांनी सांगितलं की तुम्ही म्हणता ते आम्हाला मान्य आहे आणि त्या ठिकाणी सत्यशोधक समाज महासंघाचे मार्गदर्शक माणिकराव वाघमारे सरांनी बुद्धमूर्ती खरेदी केली आणि लोकांच्या सहभागातून त्या ठिकाणी चभूत्रा बांधून आमच्या महासंघाच्या काही टीमनी कोणी सतरंज कोणी खुर्च्या कोणी फॅन्स या ठिकाणी दिले आणि मातंग आणि बौद्ध दोघांनी मिळून जवळजा या ठिकाणी बुद्ध विहाराची निर्मिती केलेली आहे म्हणजे अशा पद्धतीचे कृती कार्यक्रम जे आहेत या कृती कार्यक्रम असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील किंवा मगाच्या यादीमध्ये मी जे काही दीक्षेंचे कार्यक्रम सांगितले ते काही सगळेच सांगू शकलो नाही थोडेफार माझ्याकडून विसरूनही गेले असतील परंतु कृतीच्या बाबतीमध्ये आगामी काळामध्ये सत्यशोधक समाज महासंघ महाराष्ट्रातल्या तमाम समाजा ला, मातन समाजाला त्याचप्रमाणे मातन समाजाच्या खालोखाल चर्मकार असतील ओबीसी असतील या सगळ्या समाज घटकाला बुद्ध धम्माची दीक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे आणि तो या समाज घाटकामध्ये घुसून या समाज बांधवांना बुद्ध धम्माची दीक्षा देणार आहे आगामी पाच पंचवीस वर्षामध्ये महाराष्ट्रातील तमाम मातंग समाज जो आहे तो बौद्धमय होईल कारण आज तागायत पाच दहा हजार मातंग बांधवापर्यंत आम्ही पोचलेलो आहोत आणि ते आमच्या मतावर कन्फर्म झालेले आहे महाराष्ट्रामध्ये आठ दहा हजार लोक मातंग समाज बुद्ध की ओर या विषयावर आता कन्फर्म झालेले आहेत ते या विषयाला लाईक करत आहेत त्यांच्या गळी हा विषय उतरवण्यात आलेला आहे म्हणून मी हे सांगतो आहे की आगामी वीस पंचवीस वर्षामध्ये महाराष्ट्रातला तमाम बातंग समाज बौद्धमय होईल अशा पद्धतीचा आमचा मानस आहे अशा पद्धतीचा आमचा विचार आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत हे करत असताना मी आताशी म्हण म्हटल्याप्रमाणे मग चर्मकार बांधव असतील ओबीसी बांधव असतील त्यांनाही त्या दिशेनं आपण घेऊन जाणार आहोत बौद्धमय करणार आहोत त्यांना दीक्षित करणार आहोत आणि कोणी एकेकाळी आपण सगळेच महाराष्ट्रातले मूलनिवासी मग इथले अगदी ब्राह्मण असतील मराठा असतील तमाम या देशातलाच घटक आहे हे आपण सगळेच बाराशे साडेबाराशे वर्षापर्यंत बौद्ध होतो आपले पूर्वज अनेक पूर्वज आपले राजे बुद्धिस्ट राजे होऊन गेलेले आहेत हा इतिहास आहे बुद्धाच्या विचाराच्या आणि कार्याच्या खुना पावलो पावली या भारतामध्ये आपल्याला दिसून येतात हे काही आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही आणि म्हणून ही आपल्या सर्वांची घरवापसी करण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आम्ही करणार आहोत छोटे मोठे अडचणी छोटे मोठे प्रश्न येणार आहे त्याचा सामना आपण सगळे तुमच्या सगळ्या सहकार्याने आपण हा सामना प्रश्नांचा सामना आपण करणार आहोत परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आम्ही सत्यशोधक देख समाज महासंघ महातग चर्मकारना बौद्धमय केल्याशिवाय राहणार नाही त्यांनी तो चंग बांधलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल सुरू आहे कृती कार्यक्रम आमचा सुरू आहे आगामी काळात हे कार्यक्रम सुरू राहणार आहेत आणि मी म्हटल्याप्रमाणे आगामी वीस पंचवीस वर्षामध्ये संपूर्ण महातं समाज जो आहे महाराष्ट्रातला तो बौद्धमय होईल अशा पद्धतीचा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करणार आहे आपल्यापुढं हे सांगत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये मी आपल्याला हे सांगू इच्छितो आहे आणि अत्यंत परखडपणे हे सांगू इच्छितो आहे सांगत असताना त्यामध्ये काही किंतू परंतु काही शंका काही प्रश्न असू शकतील लोकांचे परंतु मीही आपल्याला सांगू इच्छितो आहे की आतापर्यंत जातीवर आधारित ज्या काही संघटना ज्या जे काही संघटन बहुजन समाजामध्ये बांधण्यात आले जातीवर आधारित नेते जातीवर आधारित झेंडे जातीवर आधारित अभिवादन जातीचे प्रश्न सोडवणारे कार्यक्रम जातीचे प्रश्न सोडवणारे आंदोलन हे खऱ्या अर्थानं आपल्याला संकुचित विचाराकडं घेऊन जाणारे आपले कार्यक्रम आहेत जातीच्या आंदोलनामुळं जात सुधारल्या सार जात सुधारल्यासारखी आपल्याला वाटेल जातीचे प्रश्नही काही सुटतील थोड्याफार प्रमाणामध्ये जातीचे प्रश्न सुटतील परंतु जातीचे आंदोलनं जातीचे प्रश्न जातीचे नेते आपण जर दीर्घकाळपर्यंत आपण डोक्यावर घेऊन जर नाचू लागलो तर जाती पुन्हा प्रगल्भ प्रगल्भ होतील की काय जात जाणीवा पुन्हा वाढतील की काय आणि होय जात जाणीवा वाढत आहेत जात जाणीवा प्रगल्भ होत आहेत आणि हेच वाढत्या जात जाणीवा आपल्याला आपल्यापुढे फार मोठं आव्हान आपणच उभा करत आहोत की काय आणि निश्चितपणानं मला असं वाटतं आहे की आपण याच्यामध्ये जात जाणीवा प्रगल्भ करून जात जाणीवा वाढवून जातीला गोंजारून आपण ॲनिलेशन ऑफ आप कास्टपासून दूर जाता बाबा से बंबेड जात आहोत बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आणि एकूणच आमच्या सर्व महापुरुषांना अपेक्षित असलेल्या जातमुक्त समाजाच्या दिशेने आम्हाला जर जायचं असेल तर आम्हाला आमच्या डोक्यातली जात पहिल्यांदा खतम करावी लागेल जाती अंतर्गत विवाह असतील जातीचे प्रश्न असतील जातीच्या समस्या असतील जातीचे लढे असतील जाती जातीचे जाती जाती नारे असतील जातीचे महापुरुष असतील जातीचे झेंडे असतील जातीचे प्रश्न याला सगळ्यांना आपल्याला तिलांजली द्यावी लागणार आहे या सगळ्यांना आपल्याला मुटमाती द्यावी लागणार आहे आणि सर्वांचा एक कॉमन मिनिमम प्रोग्राम व्यापक प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला एकत्र बसावं लागेल व्यापक प्रश्नाच्या अनुषंगानं आपल्याला लढे द्यावे लागतील त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय येणार राहणार नाही अशा पद्धतीचा विचार हल्ली आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि म्हणून जातीचे आंदोलनं जी आहेत हे काही हद्दीच्या नंतर हे जातीचे आंदोलनं आपल्याला मारत ठरत आहेत तारक ठरण्याऐवजी मारक ठरत आहेत ॲनिलेशन ऑफ कास्ट जातमुक्त समाजाच्या दिशेने बौद्धमय भारताच्या दिशेने आपल्याला पाऊल टाकण्यासाठी ह्याच अडचणी निर्माण होत आहेत अशा पद्धतीचं आमचं विवेचन आम्ही लोकांच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न करत आहोत कारण जातीची जी काही निर्मिती आहे ही जातीची निर्मिती करण्यापाठीमागं एक हेतू आहे उद्देश आहे जातनिर्मिती जातीची निर्मिती ज्यांनी केलेली आहे त्याच्या पाठीमगं त्यांनी उद्देश ठेवलेला आहे आणि जातीचे गट जातीचे तुकडे जातीची निर्मिती या समाजामध्ये करून ब्राह्मणी व्यवस्था यशस्वी झालेली आहे आम्हाला जातीची जातीचे प्रश्न जातीची निर्मिती जाती गोंजारणे जातीचे कामं करणे याच्यापासून फारकत घ्यावी लागणार आहे आणि ती अत्यंत अचाक्ष नजरेनं चाणक्ष पद्धतीनं आपल्याला ह्या जातीची फारकत जातीय प्रश्नांपासून फारकत वरकरणी जातीचे प्रश्न सोडवल्यामुळं आपल्याला आपल्या पदरामध्ये काही सुधारणा पडत असतीलही मी नाकारणार नाही ना, जातीचे प्रश्न सोडवल्यामुळं जातीचे लढे लढल्यामुळं जातीचे आंदोलनं लढल्यामुळं आपले काही सुधारणात्मक प्रश्न मार्गी लागलेले असतीलही परंतु आम्हाला काय पाहिजेत आम्हाला क्रांती पाहिजेत कामाला सुधारणा पाहिजे आपल्याला जर समग्र क्रांती पाहिजे असेल तर आपल्याला बुद्धाच्या दिशेनं जावं लागणार आहे आपल्याला समग्र समग्र परिवर्तन पाहिजे असेल चेंज पाहिजे असेल क्रांती पाहिजे असेल तर आपल्याला जाती सोडाव्या लागतील जातीला मुठमाती द्यावी लागणार आहे आपल्याला जाती जातीला तिलांजली द्यावी लागेल आणि आपल्याला बुद्धाच्या दिशेने यावं लागेल काय महत्वाचं आहे जातीला तिलांजली देऊन क्रांती महत्त्वाची आहे चेंज महत्त्वाचा आहे बदल महत्त्वाचा आहे का जातीचे प्रश्न सोडून आपल्याला सुधारणा महत्त्वाची आहे मला वाटतं सुधारणा डेव्हलपमेंट इट इज अ गांधीजम प्रोग्राम गांधीचा प्रोग्राम आहे सुधारणा सुधारणा हा गांधी कार्यक्रम आहे आणि चेंज रिव्होल्युशन चेंज बदल हा फुले आंबेडकरी कार्यक्रम आहे असं मला वाटतं आणि म्हणून गांधीच्या कार्यक्रमामध्ये सुधारणेच्या कार्यक्रमामधून आपल्याला बाहेर पडून आपल्याला रेव्होल्युशन क्रांतीच्या दिशेनं आपल्याला आगामी काळामध्ये यावं लागणार आहे या अर्थाने मी जे काय म्हणतो जे आहे की गांधी जातीचे जे काही झेंडे आहेत प्रश्न आहेत याला आपल्याला आप कुठपर्यंत घेऊन जायचं आहे आणि आपल्याला तत्वाच्या आणि सिद्धांताच्या दिशेनं आपल्याला मार्गक्रमण कशा पद्धतीनं करायचं आहे चानाक्ष नजरेनं आपल्याला हे सगळं करावं लागेल हे मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय आणि म्हणून आम्ही हा विषय घेऊन निघालेलो आहोत महाराष्ट्रातल्या तमाम बहुजनांना हा संदेश देत की आपल्या सगळ्यांना या, आप या दिशेनं गेल्याशिवाय आपली प्रगती नाही केवळ आपल्याला प्रगती करायची नाही तर आपल्याला रेव्होल्युशन दॅट इज जा अ चेंज जर आपल्याला या समाज घटकात करायचा असेल तर मला वाटतं आहे की आपण चलो बुद्ध की ओर या दिशेने मार्गक्रमण केल्याशिवाय आपण रेव्होल्युशन किंवा चेंज किंवा महापुरुषांना अपेक्षित असलेलं जे काही आंदोलन आहे जातमुक्त समाजाचं जे काही स्वप्न आहे ॲनिलेशन ऑफ बाबासाहेबांचं जे काही ग्रंथ आहे बाबासाहेबांची जी काही संकल्पना आहे जातमुक्त समाज व्यवस्थेची ही संकल्पना आपण कदापिही आपण जर जातीत अडकून पडलो तर ती यशस्वी होऊ शकणार नाही असं मला ना या निमित्तानं वाटतंय आणि म्हणून महासंघाचा जो काही कार्यक्रम आहे तो रेव्होल्यूशनचा कार्यक्रम आहे द प्रोग्राम इज नॉट फॉर डेव्हलपमेंट बट इट इज फॉर अ रेव्होलूशन रेव्होल्युशन ऑफ सोसायटी पण आमचे काही बांधव सुधारणेच्या कार्यक्रमामध्ये अडकून पडलेले आहे आणि त्याला ते आंबेडकरी चळवळ असं ते म्हणतात त्यामध्ये मी जास्त शिरणार नाही परंतु आम्हाला हे पटलेलं आहे आम्हाला असं आमचं मत आहे म्हणून तो या निमित्ताने मी आपल्यापुढे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या सर्वांना बहुजनांना बौद्धमय भारताच्या दिशेने मार्गक्रमण करून आपल्या ज्या काही चिटकू चिटकावण्यात आलेल्या आपल्या ज्या काही जाती आहेत या जाती आपल्याला चिटकवलेल्या आहेत त्या आपल्याला लादलेल्या आहेत आणि ह्या जाती काही गर्व करण्यासारखी काही गोष्ट नाही या आम्हाला चिटकवलेल्या बाबासाहेब म्हणाले की हा जाती जाती व्यवस्था ही नरक आहे आणि हा नरक वरून वाहत आलेली गटार गंगा आहे ती थोपवलेली आहे आमच्यावर कि तिचं जा हेल सिस्टीम इज अ हेल जाती व्यवस्था हा आमच्यावर थोपवलेला नरक आहे ही वरून वाहत आलेली गटार गंगा आहे ती आमच्या फायद्याची नाही ही ब्राह्मणवाद्यांच्या फायद्याची गटार गंगा आहे त्यांनी ही गटार गंगा जाती निर्माण केलेल्या आहेत थोपवलेल्या आहेत आमच्यावर याला आम्ही चिटकून जोपर्यंत राहणार आहोत तोपर्यंत ब्राह्मणी विजय होणार आहे आणि या जातीला आम्ही जोपर्यंत जेव्हा सोडचिठ्ठी देणार आहोत तिलांजली देणार आहोत तेव्हा खऱ्या अर्थानं फुले आंबेडकर विचाराचा विजय आहे आणि म्हणूनच चलो बुद्ध किओरचा अभियान आम्ही राबवत आहोत हे आपल्याला आपण सगळेच सुज्ञ अत्यंत सुज्ञ जाणकार आपण सगळे आहात आमचा जो काही हा मेसेज आहे आमचं जे काही हे म्हणणं आहे आपण निश्चितपणानं आप तुमच्या सर्वांच्या प परीनं तुम्ही हे सगळीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न कराल अशी मी आप या ठिकाणी आपल्या सर्वाकडून अपेक्षा व्यक्त करीन आणि म्हणून याच्यासाठी हा प्रपंच आहे याच्यासाठी आहे सगळं लोक म्हणतात आम्हाला की बौद्ध झाल्यामुळं काही सुधारणा होणार आहे का त्यांच्या घरात काही पडणार आहे का म्हणते जातीसाठी माती खावी आता जातीसाठी तुम्ही माती खा नाही माती खा खालचा आणखी काय खायचं ती खा, खा। परंतु आमचा तर हे ठरलेलं आहे की जात मोडो जात मोडा जात तोडा जाती जोडा नाही जाती जोडणे हा सुद्धा कार्यक्रम मनुवादी कार्यक्रम आहे जात जोडणे नाही जात तोडा जात तोडणे कार्यक्रम जाती तोडा हा कार्यक्रम घेऊन आम्ही निघालेलो आहोत जात जात जोडण्यासाठी नाही जात जाती जोडण्याचा कार्यक्रम आम्हाला मान्य नाही आम्हाला जाती तोडण्याचा कार्यक्रम मान्य आहे आणि म्हणून जाती तोडण्यासाठी बुद्ध धम्म हा एकमेव पर्याय आहे ह्या हे आमचं या कन्क्लुजनवर आम्ही आलेलो आहोत आणि त्या दिशेनं आम्ही हे हा कार्यक्रम जो आहे तो राबवत आहोत नुसतं बोलत नाहीत तर आमचे कृती कार्यक्रम आहेत मी मागापासून सांगतो आहे की आमच्या घरावरची नावं आमच्या मुलाबाळांची नावं हीसुद्धा आता बदलत आहेत मृत्यूमध्ये बौद्ध पद्धतीने मृत्यूचे संस्कार मुलांच्या नाव ठेवण्याचे संस्कार हे बौद्ध पद्धतीनेच झाले पाहिजेत असा आमचा आग्रह आणि ते होत सुद्धा आहेत हा आमचा कृती कार्यक्रम फार मोठा नसेल कदाचित परंतु आमच्या पद्धतीने आम्ही तो राबवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याला यशसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं यश येत आहे लातूर सरकार शहरात जर तुम्ही पाहिलं तर अशा पद्धतीची बंगल्यांना त्यांच्या घरांना नवधम दीक्षित मातन बांधवांनी नावं दिलेली तथागतासारखी नावं दिलेली सम्यक निवासासारखी नावं दिलेली आपल्या बंगल्याला आपल्याला दिसून येतील आणि म्हणून लातूर हे मॉडेल आहे चलो बुद्ध की ओर या अभियानाचं मॉडेल आहे लातूर मग लातूर शहरामध्ये अशा स्वरूपाचे कार्यक्रम आणि त्यांच्या मुलाबाळांचेसुद्धा तशीच नावं हे सगळीकडं सुरू झालेलं आहे हाच लातूरचा प्रोग्राम महाराष्ट्रात सर्व दूर पसरेल जाईल आणि जाती जोडण्याचा नाही किंवा जातींची सुधारणा ना करण्यासाठी नाही तर जातीला तिलांजली आणि जातीला कायमची मुठमाती देण्यासाठी सत्यशोधक समाज महासंघाने पुढाकार घेतलेला आहे मग जाती सांभाळणारे मग ते महार समाजाचे असतील मातंगाचे असतील चर्मकाराचे असतील हे सगळेच मनवादाचं काम करत आहेत म्हणून या सर्वांना आपल्याला जात मानसिकतेतून आता बाहेर काढून तत्वाच्या सिद्धांताच्या दिशेनं आपल्याला घेऊन जायचं आहे याच्यासाठीचा हा आमचा प्रपंच आहे प्रयत्न आहे तो आपण सगळे समजून घ्याल अशा पद्धतीचं विवेचन अशा पद्धतीचं आपल्याकडून मी अपेक्षा व्यक्त करीन आणि जवळपास नऊ वाजलेले आहेत मध्येच व्यत्ययसुद्धा आलेला आहे मी बोलका कार्यकर्ता नाही मी नेहमीच सांगतो की मला खूप सुंदर अशा भाषेमध्ये बोलता येत नाही मी कृतिशील कार्यकर्ता आहे कृती करणं मला आवडतं आहे आणि आम्ही कृतीच करत आहोत कृतीमधून प्रगती होणार आहे बोलून प्रगती होणार नाही मी पहिल्यांदाच सांगितलं आहे की मान्यवर काशराम साहेब म्हणायचे मैने तो सिर्फ एक किताब पढी ॲनिलेशन ऑफ कास्ट मैंने बार बार पडे एकच पुस्तक ग्रंथ वाचून मान्यवर काशीराम साहेब घडले हा इतिहास आहे आणि म्हणून कृतीची गरज आहे आणि त्या कृतीच्या दिशेने सत्यशोधक समाज महासंघाने पाऊल टाकलेला आहे हेच मी या ठिकाणी आपल्याला अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छितो तो मी सर्वांनी मध्यंतरी आल्यानंतर सुद्धा आपण पुन्हा जॉईन झाला मला आपण ऐक ऐकून घेण्याचा प्रयत्न केला समजून घेण्याचा आपण प्रयत्न केला निश्चितपणानं तुम्ही सगळे श्रोते जे ऐकणारे आहात मला कल्पना आहे खूप मोठे डॉक्टरेट रिसर्च केलेले विद्वान प्राध्यापक अशी खूप मोठी मंडळी बहुजन संघटक या पेजवर आहे याची मला जाणीव आहे मी नेहमी सांगतो की खूप मोठी मंडळी या पेजवरती आहे संशोधक आहेत चिकित्सक आहे लेखक आहे खूप मोठी मोठी मंडळी आहे परंतु तुमच्यापुढं मी आपला खेडूत माणूस आणि मी खेडूत माणूस माझ्या खेडवळ भाषेमध्ये कस कोणतेही शब्दप्रयोग वापरतो मला जे जमतील ते आणि मी तुमच्या पुढे व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो अर्थात तरीसुद्धा तुम्ही हे सगळं मला ऐकून घेता समजून घेता माझी इंटेन्शन लक्षात घेता माझी भूमिका काय आहे आपण सगळे समजून घेतच आहात यापुढेही घे घ्याल अशी अपेक्षा मी बाळगीन आणि सत्यशोधक समाज महासंघाचं चलोबुद्धतीवर अभियान जे आहे त्या अत्यंत वेगाने यापुढं घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे एवढंच नव्हे तर आगामी काळामध्ये या कामासाठी संपूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून पुढे येण्यासाठी मी हल्ली खूप विचार करतो आहे आणि मग संपूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून पुढं येऊन अधिक हे काम मला वेगाने पुढं घेऊन जाता येईल की काय म्हणून त्या दिशेनं माझं चिंतन माझा विचार सुरू आहे मी सध्या जॉबमध्ये असलो तरी या जॉबला रिझाईन करून या कामामध्ये वाहून घ्यावं अशा पद्धतीचा माझा हल्ली विचार सुरू आहे तो आपल्याला हळू आवाजात मी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे परंतु कुठल्या परिस्थितीमध्ये हे काम पुढं जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं एवढंच या निमित्ताने नमूद करतो सांगतो आणि मी थांबतो या ठिकाणी आपल्या सर्वांना पुन्हा शेअरदा जय भीम नमो आहे जय भीम